नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। शरद पवार यांनी ठाकरेंचा फोन कट का केला, नेमका काय किस्सा घडला? महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांना नावाजलं गेलं, पण शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने उभं केलेलं सरकार पडलं आणि राज्यात नवीन सरकार आलं। नव सरकार अस्तित्वात येताच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, मात्र पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला एक किस्सा घडला जिने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतले। या व्हिडिओत शरद पवार फोनवर बोलताना पाहायला मिळतात। पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन केला। आता उद्धव ठाकरेंचा फोन आहे म्हटल्यावर शरद पवार यांनी तो फोनही घेतला, मात्र साहजिकच पत्रकार परिषदेसाठी बसलेल्या पवारांना फोनवर मनमोकळेपणाने बोलता आलं नसतं, त्यामुळे पवारांनी नमस्कार पत्रकार परिषदेला बसलोय असं म्हणत फोन कट केला। पवारांनी उद्धव ठाकरेंना मी अर्ध्या तासाने फोन करतो असं सांगत फोन ठेवला। आजूबाजूच्या लोकांनाही सांगा फोन देऊ नका असं म्हणत फोन न देण्याची सूचनाही पवारांनी यावेळी केली। यानंतर काही वेळातच पत्रकारांनी पवारांना प्रश्न केला, तुमचं उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं आहे का? असा सवाल यावेळी पवारांना करण्यात आला। त्यावर पवार म्हणाले, हो आताच फोन आलेला, मात्र पत्रकार परिषद सुरू असल्याने तुमच्या समोरच ठेवला, म्हणत पवारांनीही खरं सांगून टाकलं। पवारांच्या या ठेवण्याच्या आणि आताच बोलणं झालं म्हणून सांगून टाकण्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे। अनेक चर्चा या मीडिया समोर केल्या जात नाहीत, मात्र अनेकदा मध्येच आलेल्या फोनमुळे अनेक नेत्यांचे संवाद भरल होतात। मात्र तसं न होऊ देता पवारांनी पुरेशी काळजी घेतल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, मुंबई।